दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोहोचताच मशाल रॅली कोगनोळी इथं अडवण्यात आली यावेळी बेळगाव आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत शिवसैनिकांनी परिसर दनाणून सोडला रॅली अडवण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी महामार्गावरच ठिय्या मारला यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दुधगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन केलं शाहू समाधीस्थळापासून मशाल रॅलीला सुरुवात करण्यात आली धगधगती मशाल आणि भगवा झेंडा घेऊन काळ्या पट्ट्या बांधून रॅली बेळगावच्या दिशेनं रवाना झाली कोल्हापुरातून ही रॅली कागल कोगनोळी निपाणी संकेश्वर हत्तरकी मार्गे बेळगावमध्ये पोहोचण्याचं नियोजन करण्यात आलं होतं शिवसेनेच्या मशाल रॅलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता रॅलीनं बेळगावमध्ये प्रवेश करू नये यासाठी कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान या मशाल रॅलीला कोगनोळीजवळ अडवण्यात आलं मशाल रॅली अडवण्यात आल्यानंतर बेळगाव आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शिवाजी महाराज की जय म्हणत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला यावेळी शिवसैनिकांनी महामार्गावरच ठिय्या मारला परवानगी नाकारण्यात आल्यानं कर्नाटकात जाण्याचा निश्चय करून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दूधगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या कर्नाटक पोलिसांनी आज अडवलं असलं तरी उद्या मशाल आणि भगवा झेंडा बेळगावात पोहोचेल असा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला कर्नाटकाच्या राज्यानं या ठिकाणी आम्हाला पुलावर भगवा झेंडा आणि सुद्धा एक माणसाला द्यायला चालत जायला परवानगी दिली नाही आम्ही त्यांचा निषेध नोंदवला महाराष्ट्रामध्ये राधानगरी दूध दूधगंगा धरण आहे त्याच्यामध्ये तीन टेनशी पाणी आपल्या लवादाप्रमाणे दोन सरकारच्या लवादाप्रमाणे हे पाणी बेळगावमध्ये जातं तर या या पाण्याला स्पर्श केल्यानंतर बेळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रवेश केला असं हे सिद्ध होते म्हणून हा का भगवा झेंडा घेऊन आणि ही भगवी मशाल घेऊन आम्ही या ठिकाणी सविनय कायदेभंगाची चळवळ केलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये जायला यशस्वी झाला होतो दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली